नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दैनिक अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. एसटीआय मुख्य परीक्षेचा अर्थशास्त्राचा जो संबंधित सिलॅबस आहे त्या दृष्टिकोनातून आपण दुसऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून अजून काही प्रश्न घेऊन अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून सखोल अभ्यास करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. तर आपल्याकडे साधारणपणे अर्थशास्त्र या दृष्टिकोनातून तयारी करत असताना काय काय खबरदारी घेणं गरजेचं आहे हे आपण गेल्या वेळी बघितलं. गेल्या लेक्चरमध्ये काही प्रश्न आपण बघितले. आता आपण त्याच्या पुढच्या काही प्रश्नांच्या दृष्टिकोनातून सिलॅबसमध्ये डेप्थ प्राप्त करण्याचा प्रयत्न करूया. प्रश्न क्रमांक एक आहे, खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या नियोजनात एखाद्या क्षेत्रात गुंतवणुकीसाठी अनुदान विविध सवलती दिल्या जातात. आता नियोजनाचे प्रकार मूलभूत प्रकार तीन आहेत. नियोजनाचे मूलभूत प्रकार त्यातला पहिला जो आहे त्याला आपण आदेशाद्वारे नियोजन असं म्हणतो. आदेशाद्वारे नियोजन हे साम्यवादी किंवा समाजवादी व्यवस्थेमध्ये चालतं. तर साम्यवादी किंवा समाजवादी व्यवस्थेमध्ये अर्थात संसाधनांचे सर्व अधिकार हे सरकारकडे असतात आणि सरकार जे आहे ते जनतेला विविध प्रकारचे आदेश देत. ही जी जनता आहे या जनतेला वस्तूचं उत्पादन किती व कसे या दृष्टिकोनातून आदेश देत असतं, त्याला आपण आदेशाद्वारे नियोजन असं म्हणतो. दुसरा जो प्रकार आहे त्यामध्ये आपल्याला प्रलोभनाद्वारे नियोजन असं म्हणतो. प्रलोभनाद्वारे नियोजन याच्यामध्ये साधारणपणे लोकशाही राज्यपद्धतीचा संबंध चालतो किंवा लोकशाही राज्यपद्धती जी आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारचं नियोजन हे वापरलं जातं ज्याच्यामध्ये सरकार आर्थिक दृष्टिकोनातून जे मागास घटक आहेत त्यांना विविध प्रकारची प्रलोभने देत. मग आता ही प्रलोभने जी आहेत ही नेमकी काय असतात, तर सवलती त्याचबरोबर अनुदाने त्याचबरोबर थोडक्यात त्यांना लाभ ज्यापासून होईल ज्याला आपण वित्तीय मदत असं सुद्धा म्हणू, तर या गोष्टी दिल्या जातात आणि याचा पाठलाग करताना तो स्तर आर्थिक दृष्टिकोनातून उंचावतो. मग शेतकऱ्यांना मोफत बी बियाणे खते अवजारे हमीभाव या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या देऊन त्यांचा आर्थिक स्तर हे साधारणपणे उंचावण्यासाठी प्रयत्न केला जातो त्याला आपण प्रलोभनाद्वारे नियोजन असं म्हणतो. मग अर्थात ह्याचं उत्तर हे प्रलोभनाद्वारे नियोजन असं आपल्याला दिसून येणार आहे. तिसरा नियोजनाचा प्रकार जो आहे तो काय सांगतोय, तर तिसरा अर्थात उत्तर दोन, तर तिसरा जो नियोजनाचा प्रकार आहे तो आहे सूचक नियोजन. सूचक नियोजन जे आहे ते मिश्र अर्थव्यवस्थांच्या मध्ये चालेल आणि मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये सार्वजनिक क्षेत्र जे आहे या सार्वजनिक क्षेत्रानं खाजगी क्षेत्राची मदत घेतलेली असते. सार्वजनिक क्षेत्राने खाजगी क्षेत्राची मदत घेतलेली असते आणि सार्वजनिक क्षेत्राने खाजगी क्षेत्राची मदत घेऊन काय साध्य केलेलं असतं, तर ह्या सार्वजनिक क्षेत्राचा त्यातला हक्क किंवा अधिकार हा कमी होत जातो आणि खाजगी क्षेत्र जे आहे त्या खाजगी क्षेत्राला सार्वजनिक क्षेत्र फक्त सूचना करत. मग ह्या फक्त सूचना का असतात, तर त्यांनी साधारणपणे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावं आणि आर्थिक विकास प्रक्रिया जी आहे तिचा वेग वाढावा याच्यासाठी सूचक नियोजन ज्यालाच आपण खाजगीकरण उदारीकरण आणि जागतिकीकरण असं म्हणतो, ही प्रक्रिया ही वेगवान व्हावी या दृष्टिकोनातून आपण त्या ठिकाणी काम करतो त्याला सूचक नियोजन म्हणतो. त्यामुळे आपण उत्तर हे जर म्हटलं तर प्रलोभनाद्वारे नियोजनाची प्रक्रिया राबवणे असं त्याला म्हणतो. 1934 साली FICCI संघटनेने आर्थिक नियोजनाबाबत योजना सुचवली. हे विधान क आहे,
आणि ख विधान सांगितलं जातं यामध्ये मुक्त अर्थव्यवस्थेचा पुरस्कार केला गेला. आता ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक. पर्याय क्रमांक एक मध्ये काय सांगितलंय, क बरोबर आहे आणि ख चूक आहे. म्हणजे हे क बरोबर आहे कारण मुक्त अर्थव्यवस्थेचा आपण लगेच स्वीकार केलेला आहे असं नाही, पण त्याचं महत्त्वाचं स्पष्टीकरण हे आपल्यासाठी उपयुक्त आहे. तर ते स्पष्टीकरण काय आहे, तर स्पष्टीकरण असं आहे की 1934 साली NR सरकार यांच्या अध्यक्षतेखाली साधारणपणे फिक्की संघटनेने एक राष्ट्रीय योजना सुचवली, यामध्ये मुक्त अर्थव्यवस्थेला विरोध झाला होता आणि केन्सवादाचा स्वीकार त्यांनी सुचवला होता. म्हणजे हे संबंधित आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे, त्यांनी खाजगीकरणाला सपोर्ट केला नव्हता तर तो विरोध होता, ही बाब आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. सो अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न आहे, भारतीय नियोजनावर प्रभाव टाकणाऱ्या आर्थिक प्रतिमानाबाबत वाक्य किंवा योग्य वाक्य निवडा. तर ह्याच्यामध्ये असं आहे, हेरॉल्ड डोमर प्रतिमानात एकाच क्षेत्रावर जास्त भर देण्यात आला, उदाहरणार्थ कृषी क्षेत्र. ब्रह्मानंद वकील प्रतिमानात कामगार व उत्पादकता हे घटक विचारात घेतले. त्याचं स्पष्टीकरण काय सांगतंय, तर स्पष्टीकरण उत्तर त्याचं 3 नंबर आहे. 3 नंबर उत्तर काय सांगतंय बघा, तर हे दोन्हीही विधानं बरोबर आहेत. आता त्याचं स्पष्टीकरण काय आहे, तर हेरॉल्ड डोमर प्रतिमानाला वन सेक्टर प्रतिमान असं म्हटलं जातं किंवा इन्व्हेस्टमेंट मॉडेल असं सुद्धा त्याला म्हटलं जातं. या प्रतिमानावर केन्सचा हा प्रभाव होता आणि ब्रह्मानंद वकील प्रतिमानामध्ये कामगार व उत्पादकता या बाबींचा विचार केलेला होता. ब्रह्मानंद वकील यांना मजुरी वस्तू प्रतिमान असं सुद्धा म्हणतात, मजुरी वस्तू प्रतिमान असं सुद्धा त्याला म्हटलं जातं. तर मजुरी वस्तू प्रतिमान या दृष्टिकोनातून सुद्धा ब्रह्मानंद वकील यांचा रोल किंवा यांचा संबंध हा निश्चितपणे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. पुढं, नियोजन आयोगाने तयार केलेल्या आराखड्यात अंतिम मंजुरी पुढीलपैकी कोण देत असे, म्हणजे अर्थात सध्या नियोजन मंडळ नाही आहे, त्या ठिकाणी नीती आयोगाची स्थापना झालेली आहे, तर त्याच्यासाठी अंतिम मंजुरी ही संसदेमार्फत दिली जात होती, पण त्यासाठी राष्ट्रीय विकास परिषदेची मान्यता असणं आवश्यक आहे. अंतिम मंजुरी ही कोण देणार, तर अंतिम मंजुरी ही संसद देणार. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे, माफ करा, संसदेमार्फत, पण त्याला राष्ट्रीय विकास परिषदेची आराखड्याला मान्यता, आराखडा मान्यता असं म्हणून आपण, तर आराखडा मान्यता जी आहे ही राष्ट्रीय विकास परिषदेची मिळेल आणि अंतिम मान्यता जी आहे ती अंतिम मान्यता ही संसदेमार्फत दिली जाईल. नो डाऊट अंतिम मान्यता ही संसदच देणार आहे. प्रश्न क्रमांक 5 ज्यामध्ये आपल्याला दिसते, पुढील गोष्टी विचारात घ्या आणि बरोबर विधान किंवा विधाने निवडा. भारताने नियोजनाबाबत भारताचे नियोजनाबाबत आर्थिक विकास धोरण, तर आर्थिक विकास धोरण हे काय सांगते आणि त्याच्या आधारे आपल्याला पर्यायी उत्तर शोधायचं आहे. तर अचल भांडवलाच्या योगदानाला जास्त महत्त्व देणे, अर्थात हे महत्त्वपूर्ण विधान आहे किंबहुना हे योग्य विधान आहे आणि वेतन वस्तूंचे भांडवल म्हणून भूमिका दुर्लक्षित करणे, अर्थात हे जशीच्या तशी विधानं घेतलीत. याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. मजुरी वस्तू प्रतिमान असेल किंवा वेतन वस्तूंचे भांडवल म्हणून भूमिका दुर्लक्षित करते किंवा अचल भांडवलाच्या योगदानाला जास्त महत्त्व दिलं जातं, ही बाब विधानात्मक दृष्टिकोनातून आपल्याला उपयुक्त आहे. पुढीलपैकी बिनचूक विधान किंवा विधाने निवडा. भारतीय नियोजन हे भौतिक नियोजन आहे, प्रादेशिक नियोजन प्रादेशिक असंतोल वाढवते,
भारतीय नियोजन हे सामाजिक नियोजन आहे. मग आता याचं उत्तर साधारणपणे पर्याय क्रमांक दोन म्हणजे अ आणि क. अ आणि क म्हणजे बरोबर, म्हणजे अ येणार आणि क येणार. प्रादेशिक नियोजन हे प्रादेशिक असमतोल वाढवते, तर तसं होणार नाही. त्याचं कारण असं, प्रादेशिक नियोजन जर का केंद्राद्वारे निर्माण केलं गेलं आणि संबंध विभागनिहाय प्रदेशनिहाय नियोजनाची प्रक्रिया निर्माण केली, तर आर्थिक विकास किंबहुना ज्याला आपण तिथल्या संसाधनांचा योग्य वापर म्हणतो तो वाढू शकतो, किंवा तो जर का वाढला तर त्याच्याद्वारे जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो. स्पष्टीकरण दिले, भारतीय नियोजन हे सामाजिक भौतिक सूचक आर्थिक नियोजन आहे. सामाजिक आहे, भौतिक आहे आणि सूचक आहे. प्रादेशिक नियोजन हे प्रादेशिक असंतोल कमी करण्यास मदत करते, तेच सांगितलं त्या पद्धतीनं. पुढचा प्रश्न आहे, योग्य जोडा लावा, ज्याच्यामध्ये आपल्याला साधारणपणे दुसरी पंचवार्षिक योजना ही दुसरी पंचवार्षिक योजना अर्थात तिला इकडचा कुठला स्तंभ बसतोय, तर जलद औद्योगिकीकरण निश्चितपणे बसेल. त्यानंतर दहावी पंचवार्षिक योजना, दहावी पंचवार्षिक योजना ही जीवनमानाचा दर्जा उंचवणे अर्थात त्यासाठी होती. तिसरी पंचवार्षिक योजना ही अपयशी होती, पण ती आत्मनिर्भरतेच्या दृष्टिकोनातून निर्माण करण्यात आली होती. आणि चौथी पंचवार्षिक योजना हे दारिद्र्य निर्मूलन असा त्याचा संदर्भ येतो. पुढे जाऊन सिंचनाला सर्वोच्च प्राधान्य पहिल्या पंचवार्षिक योजनेत देण्यात आले. पहिल्या पंचवार्षिक योजनेत देण्यात आले सिंचनाला प्राधान्य. दहाव्या योजनेचे उद्दिष्ट अर्थव्यवस्थेच्या वार्षिक वृद्धीदर 8% होते. अचूक नसलेली विधानं ओळखा, अचूक नसलेली विधान ओळखा. तर सिंचनाला सर्वोच्च प्राधान्य पहिल्या पंचवार्षिक योजनेत देण्यात आले, हे विधान साधारणपणे चुकीचं आहे. तर आणि दुसरं, दहाव्या योजनेचे उद्दिष्ट अर्थव्यवस्थेचा वार्षिक वृद्धी दर 8% होते, हे साधारणपणे बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे भारतात विकेंद्रीकृत नियोजनाला सुरुवात झाली. 73वी घटना दुरुस्ती आणि या 73व्या घटना दुरुस्तीद्वारे आर्थिक विकेंद्रीकरण नियोजनाच्या दृष्टिकोनातून 243 झेड डी आणि 243 झेड ई हे साधारणपणे दोन कलम टाकली. 243 झेड डी हे जे कलम आहे त्या कलमाद्वारे जिल्हा नियोजन मंडळाची स्थापना करण्यात आली. जिल्हा नियोजन मंडळ आणि त्याच्याद्वारे व्यवस्था निर्माण करण्यात आली. आणि 243 झेड ई हे महानगर विकास समिती, महानगर विकास समिती या दृष्टिकोनातून काम करणार होतं. जिल्हा नियोजन मंडळ आणि महानगर विकास समिती या दृष्टिकोनातून ही व्यवस्था निर्माण करण्यात आली. पायाभूत सुविधांच्या वरचा प्रश्न आहे, दक्षिण किनारी रेल्वे विभागाचे मुख्यालय, रेल्वे विभागाचं मुख्यालय कुठं आहे, तर ते विशाखापट्टणम आहे. देशातील 18वा रेल्वे विभाग 2019 निर्माण केला. हा रेल्वे विभाग दक्षिण किनारी रेल्वे विभाग म्हणून ओळखला जातोय, ज्याचं मुख्यालय हे विशाखापट्टणमला आहे, आंध्र या ठिकाणी. सन 2020-21 आकडेवारीनुसार महाराष्ट्र राज्याचे एकूण करदायित्व हे स्थूल राज्य उत्पन्नाच्या एवढ्या 10% इतकं आहे. पुढचा प्रश्न, भारतातील रस्ते विकासाबाबतच्या पुढील समस्या पुढील पैकी कोणत्या आहेत. तर रस्त्यांचा निकृष्ट दर्जा हे बरोबर आहे, रस्त्यांचा असमान विकास हेही बरोबर आहे, रस्ते बांधणीचा जास्त खर्च हे ही बरोबर आहे. वरीलपैकी आहे, वरीलपैकी सर्व हे त्याचं उत्तर आहे. 4 नंबर,
त्यानंतर पुढीलपैकी कोणकोणते घटक भारत परिमाला योजनेअंतर्गत येतात? भारत परिमाला योजना आणि या भारत परिमाला योजनेच्या अंतर्गत येतात असं विचारलं गेलं तर त्याच्यामध्ये आपल्याला पर्याय क्रमांक 4 उत्तर दिसते, ज्याच्यामध्ये अ ब क ड ई म्हणजे आंतर कॉरिडॉर व फिडर मार्ग, द्रुतगती मार्ग, सीमालगत व आंतरराष्ट्रीय जोडणी मार्ग, आर्थिक कॉरिडॉरमधील मार्ग, किनाऱ्यालगतचे मार्ग, म्हणजे हे सगळं बरोबर आहे. अ ब क ड ई 2017 हा एक मिशन आहे, त्याच्या संबंधित माहिती विचारली. त्यानंतर वंदे मातरम एक्सप्रेस बद्दल बरोबर नसलेली विधाने निवडा. वंदे मातरम बरोबर नसलेली विधाने ओळखा. देशात विकसित अशी ही पहिलीच रेल्वे आहे, स्वदेशी बरोबर आहे. हा या रेल्वेला ट्रेन 18 असंही म्हणतात, हे पण बरोबर आहे. या रेल्वेची निर्मिती मेक इन इंडिया अंतर्गत झाली, ही बरोबर आहे. आणि ही रेल्वे दिल्ली ते मथुरा दरम्यान धावते, अर्थात आता ती सगळीकडे धावते. तर दिल्ली ते मथुरा नसून ते दिल्ली ते वाराणसी असं होतं, त्यामुळं बरोबर नसलेलं म्हणजे हे उत्तर पर्याय क्रमांक 4. भारतात एकूण वीज निर्मितीपैकी औष्णिक ऊर्जा स्रोतांपासून 2021 आकडेवारीनुसार किती टक्के वीज निर्मिती होते? तर ती 54.3% आहे. ह्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग आता त्याच्यात आपल्याला 2021 औष्णिक जे आहे ते 60.9%, त्यातलं कोळसा ज्याला म्हणतो आपण ते 54.3%, गॅस 6.5% आणि पेट्रोलियम 0.1%, जलविद्युत ज्याला म्हणतो आपण ती पाणी 12.1%, इतर जे आहे ते 25.2% आणि अणुऊर्जा जे आहे ते 1.8% असं आहे. प्रश्न क्रमांक 16, बरोबर विधान किंवा विधाने निवडा. 1950-51 मधील भारतातील रस्त्यांची लांबी ही 3.9 लाख किलोमीटर वरून 2019-20 मध्ये 62.15 लाख किलोमीटर इतकी झालेली आहे. नागरी व ग्रामीण पायाभूत सुविधेशी संबंधित भाग आहे. राष्ट्रीय पायाभूत पाईपलाईन योजनेत 22 क्षेत्रांचा समावेश करण्यात आलेला आहे. तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ज्याच्या स्पष्टीकरणामध्ये म्हटलं गेलंय की 12 क्षेत्रांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि प्रश्नात सांगितले किती 22, तर ते 12 आहेत, त्यामुळं पर्याय क्रमांक अ हे बरोबर आहे. तर अशा पद्धतीचे हे प्रश्न, काही प्रश्न निवडक अर्थात प्रश्नांच्या माध्यमातून टॉपिकमधल्या विशिष्ट घटकांवरती आपण पोहोचण्याचा प्रयत्न केला. आता त्याच्या पुढच्या एसटीएच्या व्हिडिओमध्ये आपण इकॉनॉमिक सर्वेमधले काही घटक लक्षात घेऊन त्याच्या संबंधित माहिती बघणार आहोत. धन्यवाद.